काल संध्याकाळी सातारा सिटी ट्रॅफिक रजवाडा या परिसरामध्ये नो पार्किंगमध्ये लावलेले गाड्यावर कारवाई करण्यात आली होती। त्यामध्ये काही टू व्हीलर्स जप्त करण्यात आली, त्यातून एक टू व्हीलरचे मालिक ज्यावेळी ट्रॅफिक ऑफिसला आले त्यांचे वागणूक थोडा संशयास्पद वाटल्यामुळे इन्चार्ज ए पी एस एल आर आणि ट्रॅफिकचे कर्मचारी यांनी त्याच्याकडून पूछताछ केली आणि त्याच्यावर डाऊट आल्यामुळे त्याची ज्यावेळी अंग झडती घेतली तर एका व्यक्तीकडे एक पिस्टल, त्याच्यामध्ये एक जिवंत राऊंड आणि एका दुसऱ्या पाकिटमध्ये काही एम्प्टी केसेस पुंगड्या भेटले आणि त्यावरून अधिक चौकशी करण्यासाठी त्याला सातारा सिटी पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पुढची तपासामध्ये गणेश हनुमंत देवरे आणि विकास प्रल्हाद देवरे असे ते दोन व्यक्तीचा नाव निष्पन्न झाला पोलिसाला। गणेश हा खटाव तालुका गुरसळ गावचा, विकास देवरे दहिवड सातारा तालुका अशा निष्पन्न झाला आणि त्याला चौकशी केल्यानंतर आर्म्स एक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोघा आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। त्याचा हेतू काय होता ते आता पोलीस तपास करत आहे आणि वेपन कुठून आला। प्रायमाफेशी गणेश हनुमंत देवरे त्या भावाच्या नावाचा एक आर्म लायसन्स आहे असा समजत आहे, पण हा तोच वेपन आहे की वेगळा आहे आणि तो आहे तरी हा दुसरा भाऊ कशाला त्याला घेऊन चाललेला होता, ही सगळा डाऊटफुल प्रकार आहे। जर त्या भावाचा आर्म लायसन्स आहे तरी त्याला कॅन्सल करण्यासाठी पोलीस प्रस्ताव पाठवणार आहे कलेक्टर ऑफिसला आणि त्याचा हेतू काय होता ही महत्त्वाचं आहे। तर कोणी कुठे भांडण करण्यासाठी चालले होते का किंवा हा वेपन यूज करण्यासाठी चालले होते का, त्यामुळे गंभीर प्रकार ट्रॅफिक पोलिसची रुटीन कारवाई आणि त्याच्यामध्ये जो एकदम रुटीन पोलिसिंग आहे त्याच्यामुळे टळलेला आहे। त्यासाठी नक्कीच त्या कर्मचाऱ्यांचा आणि ट्रॅफिकचे इन्चार्ज ए पी एस एल आरचं कौतुक आहे, त्यांना योग्य तो मी रिवॉर्ड आणि प्रशस्तीपत्र देणार आहोत। दोघे आरोपी अटक आहे, त्याला आज कोर्टासमोर प्रोड्यूस करणार आहोत आणि कोर्टाकडून पी सी आरची डिमांड करून त्याच्यामध्ये पुढची तपास करण्यात येईल।